आज आपण जी घटना बघणार आहोत त्याच्यामध्ये एका बेवड्या बायकोनं आपल्या बेवड्या नवऱ्याला दोन बेवड्या प्रियकरांच्या मदतीनं संपवलं अशा पद्धतीची विचित्र घटना आता महाराष्ट्रामध्ये असे कॅरेक्टर सापणं थोडंसं सा, सापडणं अवघड जातं पण हे काही ठिकाणी मग भारतातल्या भा काही ठिकाणी असे सापडतात तर त्या ठिकाणावरून मी ही स्टोरी घेतलेली आहे आणि ही ताजी ताजी स्टोरी आहे तर ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तत्पूर्वी आता मी पाठीमागच्या पण व्हिडिओत सांगितलं की आपण साईबाबांवरती साईतंत्र सुरू केलेलं आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जी मंडळी साई भक्त आहेत किंवा ज्यांना साईंबद्दलचं माहिती अजून जाणून घ्यायची असेल तर त्यांनी त्या क्लिपवरती जाऊन किंवा त्या व्हिडिओमध्ये जाऊन अवश्य पहा आणि तुमच्या कमेंट पण मला जरूर कळवा तर सकाळची वेळ आहे पती आणि पत्नी पतीचं नाव आहे अजय आणि पत्नीचं नाव आहे सपना दोघंही एका बेडरूममध्ये आहेत झोपलेले आहेत आणि सकाळच्या वेळी त्या पत्नीला जाग येते शेजारी पाहते तर पती नाही आहे आणि वरती पाहते तर छताला पतीचं प्रेत लटकलेलं आहे आणि आपला पती त्यानं आत्महत्या केलेली हे पाहिल्यानंतर तिनं ओरडायला आरडायला सुरुवात केलेली आहे आणि मग ती सपना ओरडते आहे बाहेर आली आहे मोठमोठ्याने ओरडते मग शेजारी पाजारी मंडळी आलेली आहेत त्यानंतर तिचा सासरा बाजूला होता तो आलेला आहे दीर आलेली आहेत तिची मुलं होती ती पण आलेली आहेत त्याचबरोबर ती बाकी सगळी मंडळी जमा झालेली आहेत आता त्यांनी बघितलं की हा अजय जो आहे तो वरती छताला लटकलेला आहे नंतर पोलिसांपर्यंत बातमी गेली पोलीस त्या ठिकाणी आलेले आहेत पोलिसांनी त्या अजयीला खाली घेतलेला आहे त्याचबरोबर ती मग त्या ठिकाणी त्याचं पंचनामा वगैरे केलेला आहे आणि बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पोलिसांनी पाठवलेली आहे आता ही बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली पण पंचनामा करत असताना पोलिसांनी त्या घरामध्ये अजून काय पुरावे सापडतात का सुद्धा शोध घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि हे, हे सगळं झाल्यानंतर मग आता इथं आरडाओरडा वगैरे चाललेलाच होता त्यानंतर मग पोलिसांनी त्या, त्या पत्नीला विचारलं आता ती मोठमोठ्याने रडत होती पण तिला विचारल्यानंतर मग तिनं सांगितलं म्हटली की माझा पती हा काही दिवसापासून टेन्शनमध्ये होता प्रॉब्लेममध्ये होता मी त्याला विचारलं की बाबा तुला काय प्रॉब्लेम आहे काय अडचण आहे मला सांग मी तुझी बायको हो आहे अर्धांगिनी आहे मी तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते असं तसं पण त्यांनी काय ऐकलं नाही आणि त्यांनी मला काही सांगितलं नाही आणि त्यानं आत्महत्या केली अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती पोलिसांना तिनं दिलेली आहे त्याचबरोबर ती ज्या वेळेस पोलिसांनी या अजयचे वडील अजयचे भाऊ किंवा बाकीच्या मंडळींशी चर्चा केली त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं necessary... की ही जी म म्हणजे ही जी सपना आहे त्याची बायको आहे ती बायको खोटं बोलते आजही आत्महत्या करू शकत नाही कारण त्याला काय कुठलं टेन्शन नव्हतं त्याला काय पैशाचं कोणाचं देणं नव्हतं कोणाशी काय वाद नव्हता भांडण नव्हतं मग तो कशाला आत्महत्या करेल त्यामुळे त्यांनी काय आत्महत्या केलेली नाही ही त्याची सपना बायको आहे ना ही बायकोच वाईट चालीची आहे आणि तिनंच काहीतरी केलेली आहे आणि आमच्या मुलाला मारलेलं आहे आमच्या भावाला मारलेलं आहे अशा पद्धतीनं त्या वडिलांनी भावांनी पोलिसांना सांगितलं आहे आता त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूची लोकांकडून पण माहिती घेतली आता याच्यामध्ये पोलिसांना कळलं की या पती आणि पत्नीचा दोघांचाही दारूचा अवैध धंद धन्द, अवैध धंदा आहे म्हणजे ती मंडळी ही हप्त देत असतील पण ते टॅक्स भरत नव्हते अशा पद्धतीनं तो अवैधधंदा आहे आणि पती आणि पत्नी दोघंही एकमेकांबरोबर ती कचाक्कच भांडत असायची अशा पद्धतीची सुद्धा माहिती पोलिसांना मिळाली होती आता या ठिकाणी प्रश्न हा निर्माण होत होता की या अजयनं आत्महत्या का केली कारण ह्याला काय कर्जबिर्ज काय नव्हतं काय अडचणी प्रॉब्लेम काय नव्हता मग आत्महत्या का केली आणि दुसरी गोष्ट की पती आणि पत्नी एकाच घरामध्ये आहेत एकाच बेडवरती आहेत असं असतानाही पतीवरती आत्महत्या करतोय पत्नीला कळत नाही असं कसं होऊ शकतं पोलिसांनी त्यांच्या तपासाला सुरुवात केली पण या सगळ्यांमध्ये पोलीस आता वाट बघत होते पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टची आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येण्याच्या अगोदरच ते पोस्टमॉर्टम झालंय आणि ती बॉडी यांना देण्यात आली घरच्यांना देण्यात आली आणि त्यानंतर मग त्या बॉडीवरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत आणि नंतर मग तो रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये असं आलं की यानं फाशी घेतलेली नाहीये तर फाशी घेण्याच्या अगोदरच याचा मृत्यू झालेला आहे याचा गळा दाबून त्याला ठार मारण्यात आलेलं आहे आहे अशा पद्धतीचा रिपोर्ट पोलिसां पोलिसांना त्या पोस्टमॉर्टमचा आला त्यानंतर मग पोलिसांना खात्री पटली की याचा खून केला आहे आणि खून करणारी व्यक्ती ही बाहेरची असूच शकत नाही कारण बाहेरची व्यक्ती घरामध्ये येते याचा खून करते याला वरती लटकवते आणि निघून जाते आणि बायकोला कळत नाही असं होऊ शकतच नाही जर आ, जर खून झाला ना तर याच्यामध्ये बायकोचा काहीतरी हात असेल बायकोनंच मारलेलं असेल किंवा बायकोनं कोणाच्या तरी मदतीनं याला मारलेलं असावं अशा पद्धतीचं पोलिसांना म्हणजे पूर्ण खात्री होती आणि त्यानंतर मग पोलिसांनी तिला ताब्यात घेतलेलं आहे आणि तिच्याकडून चौकशी करायला सुरुवात केली आता पोलिसांना ऑलरेडी या सगळ्या गोष्टी अगोदरच माहीत होत्या पो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला होता आणि त्यामुळे मग पोलिसांनी तिला अगदी उलटे पालटे उलटे पालटे प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि याच्यामध्ये मग आता ही किती म्हणजे पोलिसांच्या अनुभवी या सगळ्या गोष्टी पुढं ती किती वेळ टिकणार आणि नंतर मग तिनं जे काय घडलं ते भडाबड सांगायला सुरुवात केली आता याच्यामध्ये बघा अजयचं वय होतं साधारण अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या आसपासचं आता तुमच्यातल्या अनेक जणांना असं वाटेल था 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 पुझ पुझ की अठ्ठावीस तीस एकोणतीसच्या आसपास असं कसं काय असू शकतं लक्षात घ्या काय होतं एखाद्याला आप ज्यावेळेस पोलीस विचारतात की तुझं वय काय त्यावेळेस तो अंदाजे सांगत असतो किंवा कोणाला तरी विचारलं जातं अरे ही डेड बॉडी हिचं वय काय असेल रे तो सांगतो बा बत्तीस वय असेल तर पोलीस बत्तीस टाकतात आता त्या ठिकाणी थोडंच पोलीस मग त्याचा जन्मतारखेचा दाखला काय आहे हे काय आहे ते काय आहे रेशन कार्ड मग त्याच्यावर किती वय आहे आणि मग तो इतक्या महिन्या जन्माला असलं नाही बघत एक अंदाजे वय टाकलं जातं म्हणून मग मी ते समजा आता तीस वय मला कळलं की मी की हा तीसच्या आसपासचा आहे सुमारे तीसच्या आसपासचं अशा पद्धती म्हणजे तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं ते तर त्याचं वय साधारण अठ्ठावीस तीसच्या आसपासचं आहे आणि त्याची पत्नी आहे सपना तिचं वय आहे साधारण बावीस तेवीसच्या आसपासचं दोघांचंही लग्न झालेलं आहे त्यांना दोन मुली आहेत आणि एक मुलगा सुद्धा आहे म्हणजे तीन मुलं यांना आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीचा संसार यांचा चाललेला आहे आणि यांचं घरामध्ये एक किराण्याचं छोटंसं चिटुकलं दुकान आहे आणि त्याच्यावरती हे सगळं टुमटुमीतपणे यांचं कुटुंब चालतं आता याच्यामध्ये ह्या नवरा बायकोंनी विचार केला की तांदूळ विकन गहू विकन छटाक विकन पावशेर विकन असं विकत विकत आपण किती दिवस हा सगळं करणार आपल्याला काहीतरी भव्य दिव्य करायचं आहे चांगला पैसा कमवायचा आहे चांगलं जीवन जगायचं आहे आणि मग आता हे जे आपण करतो आहे त्याच्यावरती फक्त आपण जगतोय जगतोय आणि जगतोय तर काहीतरी चांगलं म्हणजे चांगलं जीवन जगलं पाहिजे ना मग याच्यासाठी पैसा पाहिजे आणि पैसा पाहिजे तर मग काहीतरी वेगळं केलं पाहिजे आता ही जी बायको आहे सपना ती प्रचंड चालक होती मग त्या बायकोनं बघितलं की गावातली जी मंडळी आहेत म्हणजे जी बेवडेश मंडळी असतात तर ती बेवडेश मंडळी ही शहरामध्ये जातात तिथून दारू घेतात आणि मग इकडे येतात आणि मग इथं पित बसतात मग हिनं विचार केला की आपणच जर दारू आणली आपणच जर विकायला सुरुवात केली थोडं जास्त पैशाने तर यांचा जाण्या येण्याचा खर्च वाचेल आणि त्याच्यातनं ही मंडळी आणि बेवडेश मंडळींना काय किती जरी महाग दिलं तरी त्यांना काही विषय नसतो ती मंडळी पितात म्हणजे पितात त्यामुळे मग हे या बायकोनं आपल्या नवऱ्याशी बोलली नवरा बायकोंची चर्चा झाली नंतर मग आता हे अवैध धंदा चालू करायचा म्हटल्यानंतर जे काय परवानग्या लागतात अवैध धंद्यात साठी सुद्धा परवानग्या लागतात फक्त त्या गपचूप परवानग्या असतात आणि त्या परवानग्या मिळवण्यासाठी हप्ते द्यावे लागतात तर ते हप्ते ज्यांना ज्यांना द्यावे लागतात त्यांची त्यांची पूर्ण सेटिंग या मंडळींनी केलेली आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांचा दारूचा धंदा सुरू झाला याच्यामध्ये हा अजयी शहरामध्ये जायचा शहरातनं दारू आणायचा त्याच्या दुकानामध्ये ठेवायचा आणि मग गावातली जी काही बेवडेश मंडळी होती ती मंडळी यायची आणि मस्तपैकी दारू प्यायची अशा पद्धतीनं हे सगळं चालू झालेलं होतं हे सगळं मॅनेजमेंट यांचं चाललेलं होतं आता ही जी सपना आहे ती कधी कधी मग आता पती जेव्हा दारू आणायला जायचा शहरामध्ये जायचा आता शहरामध्ये जायचं तर त्याला पूर्ण दिवस पण जायचा किंवा दुपारपर्यंत व्हायचे हो आणि या सगळ्यामध्ये बराच वेळ जो तिकडा असायचा त्यामुळे दुकानामध्येही मंजू दुकानामध्ये ही सपना असायची आणि मग हे सपना दारू लोकांना द्यायचे जास्त भावानं द्यायची पण लोकं पण त्या सपनाकडून चांगल्या पद्धतीनं दारू घेत होते आता पुढं असं असं झालं बरं का की ह्या दोघांना म्हणजे अजय दारू आणतोय ही दारू विकते हे सगळं आहे पण या दोघांनाच दारू प्यायची सवय लागली म्हणजे तो पती पती पण प्यायला लागला आणि ती पत्नी जी आहे ती पण म्हटली की चला आपण टेस्ट करून बघूया आणि टेस्ट करता 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 मग ती वेगळीच टेस्ट सुरू झाली आणि ती पण दारू प्यायला लागली अशा पद्धतीनं नवरा आणि बायको दोघंही दारूपित होते आता याच गावामध्ये मनोहर नावाचा एक तीस वर्षाचा श्रीमंत शेतकरी होता आता त्या शेतकऱ्यानं तो आता कसं आहे पैशावाल्याचे धेंडा असतात आणि ह्यांना काही कष्ट करायची गरज नसते शेतामध्ये कामकार काम, काम करत असतात ही मंडळी फक्त पाटील की करतात वरती जाऊन इकडं तिकडं फिरणार आणि नंतर जाऊन दारू बिरू पिऊन मस्तपैकी माझ्या मारात बसणार अशा पद्धतीची काही मंडळी समाजामध्ये असतात तर त्याच्यापैकी एक आहे मनोहर त्याचं वय आहे तीस आणि हा आपला मस्त पैसा विसा मिळतोय आणि मग हा जाऊन शहरामध्ये जाऊन दारू आणायचा मग यानं विचार केला आता ही सपना जेव्हा विकायला लागली त्यावेळेस मग आता ह्या सपनाकडून तो रोज दारूच्या दुकानात यायचा दारू प्यायचा निघून जायचा आता याच्यामध्ये दा तिच्याकडं दारू घेण्याची दोन कारणं होती एक कारण होतं म्हणजे याला दारू घ्यायची होती म्हणून तो घेत होता दुसरं कारण होतं ही जी सपनं आहे ती दिसायला अत्यंत देखणी आहे आणि तिला बघितल्यानंतर याला अजून दोन गोट जास्त जायचे आणि त्याचं असं म्हणणं होतं ब मी वाचलं त्या की बाबा तुझा हात लागल्यानंतर त्या दारूची नशा अजूनच चढते वगैरे असले काहीतरी फालतू गोष्टी तो बोलायचा आणि मग त्या सगळ्यांमध्ये मग काय व्हायचं ही हा जायचा दारू घ्यायचा रोजच ती गिराईक होतं चांगला पैसा हिला मिळत होता आणि हा मग मग तो कधी तिची छेड काढायचा कधी तिला अश्लील बोलायचा आणि असं वेगवेगळ्या पद्धतीनं जवळ एक साधण्याचा प्रयत्न करायचा आणि तिला ते बरं वाटायचं आणि ती पण त्याला प्रतिसाद द्यायचे म्हणजे हिकडून साथ झाला की तिकडून प्रतिसाद अशा पद्धतीनं हे सगळं चालू झालं पुढं हळूहळू असं झालं की हे दोघं म्हणजे हा तीस वर्षाचा खंब्या आणि ती दोघं एकत्र दारू प्यायला लागले नवरा गेला तिकडं की हे दोघं दारू प्यायला बसायचे आणि या दोघांच्यामध्ये हळूहळू संबंध सुरू झाले अनैतिक संबंध दोघांमध्ये चालू झालेले आहेत आणि इकडं काय झालं ह्या मनोहरला त्याच्याकडं पैसा होता आणि त्याला हिचं सौंदर्य पाहिजे होतं आणि तिला तिला हा पण पाहिजे होता आणि याच्याकडचा पैसा पण पाहिजे होता आणि दोघं एकमेकांच्या गरजा पूर्ण करत होते अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं आता हा जो मनोहर आहे तो मनोहर त्याचा एक हेअर सलून दुकानामध्ये काम करणारा मित्र होता त्याचं नाव आहे सावन हा सावन साधारण वीस वर्षाचा आहे पण ह्या ह्याच्याकडे जायचा धाडीबिडी करायला जात असन कटिंग फिटिंग करायला पण ते त्या सलूनवाल्याबरोबर ती याची चांगली मैत्री होती आणि मग ह्यानं त्याला सांग सांगायचा ना का आता मित्र म्हटल्यानंतर मग तो सांगायचा की आज मी स्वप्नाला भेटलो मग ते असं झालं तसं झालं अत्यंत रसभरीत अस असं वर्णन तो करायचा आता हे सगळं ऐकल्यानंतर आता तो सावंत जो आहे वीस वर्षाचा झालेला आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये पण इच्छाशक्ती जागृत व्हायला लागली आणि मग त्यानं मनोहरला आग्रह केला म्हटलं मी तुझा मित्र आहे की नाही मग म्हटलं माझ्यासाठी एक काम करशील का म्हटलं काय तर मग म्हटला एक काम कर त्या स्वप्नाला विचार की तू आता जसं तुझ्याबरोबर ती ती तिचे अगदी जवळचे संबंध आहेत त्या पद्धतीनं माझ्याबरोबर पण ती जवळचे संबंध ठेवेल का तर तू जरा आग्रह केला तर होईल तू मग तर मग मित्रासाठी एवढं जर केलं पाहिजे ना अशा पद्धतीनं मग हे सगळं तो बोललेला आहे आणि त्यानंतर हा मनोहर मग त्या प्रेयसीकडे गेलेला आहे त्या स्वप्नाकडे गेला आहे आणि मग तिला सांगितलं म्हटलं की अशा पद्धतीनं हे आहे तर मग त्याने तिने सुरुवातीला नकारच दिला तर पण नंतर मग ह्यानं सांगितलं म्हटलं की म्हटलं की रोज रोज खांबा घेऊन तर बसतेच बसते एक दिवस नाईंटी घेऊन बघून बस नाईंटी घेऊन बस बघ का कसं आहे आणि मग हिलाही वाटलं ठीक आहे ना मग रोज रोज एक तीस वर्षाचा खांबा आहे त्याच्यापेक्षा एक वीस वर्षाची नाइंटी बघूया आपण टेस्ट करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग अग... हळूहळू ती जी नाईंटी आपलं ते जो वीस वर्षाचा सावन होता तो सावन पण यायला लागला आणि मग त्याचे पण हिच्याबरोबर ती संबंध सुरू झाले आता तो पण बेवडा ही पण बेवडी आणि तो न, मनोहर जो आहे तो पण बेवडा अशा पद्धतीनं ही बेवडी गँग चालू झाली आता कधीकधी असं व्हायचं की हा तीस वर्षाचा खांबा यायचा तो खांबा गेला की त्याच्यानंतर ही नाइंटी यायची नंतर नाइंटी गेली अशा पद्धतीनं ह्या आणि खांब्याचं येणं जाणं सुरू झालं होतं आता कधीकधी असं झालं की बाबा नाइंटी आणि खांबा दोन्ही एकत्र यायला लागले आणि त्याच्यानंतर मग यांचं सगळ्यांचं कॉकटेल चालू झालं होतं अशा पद्धतीनं हे सगळं कॉकटेल चाललेलं होतं आता हे सगळं चाललंय पती जायचा तिकडे बिचारा दारू आणायला आणि इकडे यांचे हे सगळे प्रकार चाललेले होते आता या सगळ्या प्रकरणामध्ये काही दिवसातच कोरोना आला कोरोना आल्यानंतर लॉकडाऊन झालं आता लॉकडाऊन झाल्यानंतर मग ह्या खांब्याचं आणि नाईन्टीचं वांदं सुरू झालं की आता त्यांना कुठं जाताही आहे ना आणि त्या ते, त्याच्यामध्ये आता ही सपना आणि तो अजय दोघंही घरी असायचे त्याच्यामुळे मग त्यांना ते आता त्यांचे काही संबंध वगैरे सगळं स्टॉप झालेलं होतं दारू पण बंद झालेली होती आणि आता काय करावं काय करावं हा त्यांच्या समोरचा अत्यंत मोठा असा प्रश्न पडलेला होता हे सगळं कॉकटेल बंद झालेलं सगळे तळमळ तळमळ करत होते आणि याच्यामध्ये म्हणजे पती घरात असल्यामुळे हिलाही बाहेर येता येत नव्हतं कोरोनामुळे कुठेही जाता येत नव्हतं नंतर मग एक दिवस काय झालं हा जो अजय आहे तो आता इतक्या दिवस घरामध्ये बसून बसून कंटाळला होता त्याच्यामुळे एक दिवस तो घराच्या बाहेर बायकोला म्हटला मी आता पत्त्या खेळून येतो मित्रांच्याच जातो आणि बाहेर चौकामध्ये कुठंतरी पारावरती गेला असेल आपल्याकडे बघा गावाकडे असतं बघा ते एक पारा असतो आणि त्या पारावरती जे म्हातारे सी सी टी व्ही कॅमेरे असतात ते बसलेले असतात आणि ते आपले पत्त्या कुठत बसलेले असतात आणि अनेक अने बिनकामाचे तरुण पण तिथं बसलेले असतात आणि कोरोनाच्या काळात तर यांची संख्या जास्त वाढलेली आहे असो तर आपल्याला काही कोणावर टीका करायची नाही आहे तर फक्त मी तिकडलं वातावरण सांगतोय तर तर मग हा गेला मित्रांच्यामध्ये आणि लागला पत्त्या खेळत बसला आता पत्त्या खेळतोय हे नाइंटीनं किंवा खांब्यानं कोणीतरी बघितलं की अरे हा इकडं पत्त्या खेळतोय हा इकडं आहे याचा अर्थ त्याच्या घरी कुणी नाही आहे आणि त्यानंतर मग हा खांब्या आणि हे नाइंटी दोघंही त्या ठिकाणी पोचले आणि पोचल्यानंतर मग ते दरवाजा बंद झाला कॉकटेल सुरू झालं हे सगळं कॉकटेल चालू असतानाच काही वेळात हा अजय घरी आला अजय घरी आला दरवाजा उघडला तर आतमध्ये त्यानं हा सगळा प्रकार बघितला सगळीकडे अशी दारू बिरू सांडलेली दारोचा वास सगळीकडे येतो आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर मग त्या ठिकाणी आता काय त्यांनी त्याची अवस्था काय झाली असेल आपल्या पत्नीला अशा अवस्थेमध्ये बघितल्यानंतर आणि मग त्यानं त्या पत्नीला मारहाण वगैरे करणं ह्यांना हुसकून लावणं हे खांबे आणि नाईन्टीन लगेच निघून गेले पळून गेले आणि मग त्या बायकोला मारहाण वगैरे झाली अशा पद्धतीनं झाले तो दिवस गेला दुसरा दिवस गेला पण तिथून पुढं मात्र त्या नवरा बायकोंच्या भांडणाला सुरुवात झाली आहे वादाला सुरुवात झालेली आहे आणि रोज मग हे मारामारी हानामारी ह्या सगळ्या नवरा बायकोच्या चाललेल्या आणि त्याच्यामध्ये मग त्यांचं दारू पिणं सुद्धा वाढलेलं होतं आता हे सगळं चाललेलं त्याच्यामध्ये मग हळूहळू काही दिवसांनी हे लॉकडाऊन उतरलं आणि पुन्हा दारू यायला सुरुवात झाली पुन्हा एकदा ते दुकान चालू झालं आणि पुन्हा एकदा यांचं कॉकटेल सुरू झालं होतं पण आता या गोष्टीला मर्यादा होत्या कारण अगोदर आता जे चाललं होतं ते प्रकरण समोर आलं होतं त्यामुळे आता हे दोघंही नाइंटी आणि खंबा हे दोघंही वाईट लागलेले होते कारण आजही त्यांच्यामध्ये सगळ्यात मोठा आडसर होता आणि त्यांना असं वाटत होतं की जोपर्यंत हा अजय संपून जात नाही तोपर्यंत आपल्याला एकत्र बसून पार्टी करता येणार नाही कॉकटेल करता येणार नाही आणि मग एक दिवस काय झालं हे अजय आणि सपना या दोघांच्यामध्ये अगदी कडाक्याचं भांडण झालेलं आहे मारामारी झालेली आहे प्रचंड वादावादी झाली आता या वादावादीमध्ये या सपनानं तिच्या मनोहरला म्हणजे त्या तीस वर्षाच्या याला फोन केला आणि त्याला सांगितलं मग त्याला कळल्यानंतर मग त्यानं मग ते नाईन्टी जे आहे म्हणजे तो वीस वर्षाचा जो आहे सावंत त्या सावंतला पण बरोबरती घेतलं आणि ते दोघं मिळून या अजयीच्या घरी आले आजयीच्या घरी आल्यानंतर मग आजयीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला कशाला बायकोला मारतो असं तसं आमचं असं काय नाही वगैरे वगैरे असं काहीतरी त्यांनी सारवण करण्याचा प्रयत्न केला अजय काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता आणि हे पाहिल्यानंतर मग हे म्हटले एक काम कर तुझं डोकं जरा शांत ठेव आपण एक काम करू मस्त दारूची पार्टी करू आणि त्यानंतर मग यांनी अजयकडूनच दारू विकत घेतली आणि अजयलाच दारू पाजायला सुरुवात केली स्वतःही थोडे थोडे घोड घेत होते पण यांचा अगोदरच प्लॅन ठरलेला होता की या आज या अजयला संपवायचा आणि मग त्या ठिकाणी ते नवरा बायको आणि हे दोघंजण हे सगळे मिळून बसलेले आहेत आणि अजयला दारू पाजतायत स्वतःही घेतायत हे सगळं झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अजय आता चांगला टिंग झालेला आहे आणि तो टिंग झालाय रात्रीची वेळ आहे आणि मग या सगळ्यांनी मिळून त्याचा गळा आवडला आणि त्यानंतर त्याला वरती जो छत आहे त्या छताला लटकवला दोरीनं लटकवला आणि त्या ठिकाणी तो आता मरण पावलेला आहे तो मरण पावला हे पाहिल्यानंतर मग यांनी परत दारूची पार्टी केलेली आहे जेवण केलेलं चाकणा पिकणा काय असेल ते तसलं खाल्लेलं आहे आणि त्यानंतर त्यांची कॉकटेल पार्टी आणि अनैतिक संबंध विचार करा वरती नवऱ्याचं प्रेत लटकतं आहे आणि खाली बायको आपल्या प्रियकरांच्या दोन प्रियकरांच्या बरोबरती अनैतिक संबंध ठेवते आहे अशा पद्धतीचं विदारक दृश्य हे त्या घरामध्ये सुरू होतं आणि हे सगळं झाल्यानंतर मग हे दोघंजण त्या ठिकाणचे काही पुरावे असतील दारू बिरू काय जे असतील ते सगळं घेतलं त्यांनी आणि ते सगळे पुरावे घेऊन सगळं घेऊन ते तिथून फरार झाले आणि नंतर बायको त्या ठिकाणी झोपली सकाळी उठली आणि सकाळी उठल्यानंतर मग तिनं ते रडण्याचं नव ओरडण्याचं ना नाटक सुरू केलं आहे ना असं झालं तसं झालं आणि त्यानंतर मग पोलिसांनी हे लगेच लक्षात आलं पोलिसांच्या एक दोन दिवसामध्ये काही दिवसात तिला अटक केली अटक केली त्यानंतर मग तिचे जे दोन प्रियकर होते या दोन प्रियकरांनासुद्धा दोन पार्टनरांनासुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता ही सगळी मंडळी त्या कोर्टामध्ये नंतर मग ते न्यायालयाच्या समोर त्यानंतर मग त्यांना न्यायालयीन न्या कोठडी आणि नंतर मग न्यायालयीन प्रक्रिया सुरू होईल आता हे सगळं आता ताजं ताजं घडलेलं प्रकरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये अनेक काही गोष्टी अजूनही समोर येऊ शकतात आणि काही नवीन माहितीसुद्धा समोर येऊ शकते फक्त जी माझ्यासमोर माहिती आली होती ती माझ्या पद्धतीनं मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता या सगळ्यांमध्ये धडा काय घ्यायचा लक्षात घ्या पैशासाठी किंवा शरीरसुखासाठी अशा पद्धतीनं जेव्हा अनैतिक गोष्टी घडतात त्याचा शेवट अशाच पद्धतीनं होतो आता यामध्ये जर या विश्वासघातकी जोडीदाराच्या सोबत जर राहिलं म्हणजे जो विश्वासघातकी जोडीदार आहे त्याच्याबरोबर राहिलं तरीसुद्धा अशाच पद्धतीची शिक्षा भोगायला ला लागते आता हा श्रावण होता तो किती वर्ष म्हणजे सावन हा सावण होता किती वर्षाचा होता वीस वर्षाचा होता त्याचं चांगलं दुकान होतं काही ना काहीतरी त्याचं तर पोटा पाण्याचं चा सगळं चांगलं चाललेलं होतं चांगलं आयुष्य जगत होता लग्न झालं असतं आता झालं की नाही माहीत नाही पण जर असेल तर मग तर बरबादच झालं पण जर नसेल झालं तरी त्याचं चांगलं लग्न झालं असतं चांगला संसार चांगलं आयुष्य चांगलं चांगलं होतं त्याच्यासमोर पण तरी पण हे आपल्या मित्राच्या त्याच्या चा नादात ते मित्र सांगतो मी तिला भेटलो मी असं केलं तसं केलं काही मित्र आहेत ना फालतू असतात बरं का तुम्हाला सांगून ठेवतो आपल्याला चांगलं सांगणारे मित्र फार कमी असतात आणि आपल्याला चांगलं सांगणारे मित्र जर भेटले ना तर आपल्याला त्यांची किंमत राहत नाही आपण लक्षात ठेवायचं चांगल्यांच्या बरोबरती ती कधी ना कधीतरी चांगलंच होतं पण चुकीच्या मित्रांच्या बरोबरती गेलं की ह्या असलं वाट लागून बसते याची तशीच वाट लागली ना याचं बघा हा त्या मित्राच्या नादे लागला आणि मग त्या नादातनं मग अनैतिक संबंधाला सुरुवात केली प्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये काय झालं विसाव्या वर्षी गेला ना तुरुंगामध्ये संपलं ना आयुष्य झालं ना बरबाद म्हणजे हे तरी आपल्या तरुणांच्या समोर हा सगळ्यात मोठं धडा आहे हा की बाबा तुम्ही कसं वागताय कोण तुमचे मित्र आहेत हे पण लक्षात घेतलं पाहिजे आता हा जो मनोहर आहे म्हणजे जो खांब आपलं खांब्यात म्हणतो तो मनोहर जो आहे तीस वर्षाचा ह्याच्याकडं शेती आहे श्रीमंती आहे पैसा आहे सगळं आहे आता ह्याचं लग्न पण झालेलं असणार आहे आणि मग घरामध्ये पत्नी मुलं वगैरे सगळ्या गोष्टी मग असं असतानासुद्धा हा चुकीच्या मा मार्गे लागला आणि झाला ना खुनी हा म्हणजे हा पण बरबाद झाला म्हणजे याचं पण घरदार उद्ध्वस्त झालं याचे बायकापूर्व उद्ध्वस्त झालेली आहेत आणि हा जो आजय आहे अजय आणि सपना या दोघांना तीन मुलं आहेत ती तीन मुलं अनाथ झालेली आहेत आता त्या तीन मुलांचा सप जो सांभाळ सं, सं, जो आहे तो त्यांच्या जे वयोवृद्ध म्हातारी मंडळी जी असतील आई वडील किंवा बाकीचे तर ती मंडळी आहेत म्हणजे लक्षात घ्या आईबाप असूनसुद्धा या पोरांना पोरकं व्हावं लागलं होतं कारण अशा पद्धतीनं ही मंडळी नालायकपणा करायला लागलेली होती आता याच्यामध्ये जर अजय सावध असता तर असं घडलं असतं का आता ज्या वेळेस अजयनं यांचं सगळं हे लाईव्ह कार्यक्रम बघितला होता त्याच वेळेस जर हा याने ठरवलं असतं की नाही नाही अशा व्यक्तीबरोबर ती मी राहणार नाही उद्या ही माझा घात करू शकते कारण ज्या आरती ही माझ्या पाठीमागं राहून पाठीमागं अशा पद्धतीनं जर पाठीत खंजीर खूप असते तर भविष्यकाळामध्ये मला धोका आहे हे जर यानं जाणून घेतलं असतं आणि अशा व्यक्तींपासून दूर गेला असता हे मारहाण बिराण करण्यापेक्षा दूर दूर थांबलेलं किंवा त्यापासून अलग राहिलेलं चांगलं तसं जर केलं असतं तरी पण ह्याचं हे जे पुढचे जे घात झाला होता तो झाला नसता एवढंच नाही जर समजा आता ह्याला माहिती आता हे श्रावण हा सावण किंवा हा मनोहर या दोघांचा असं असं आहे आणि हे सगळं चाललेलं आहे तेच लोक तिथं आलेत आणि तेच लोक याला समजून सांगतायत आणि त्यांच्याचबरोबर ती हा दारू पितो आहे असं किती घातकपणा आहे हा याचा आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जर सावध राहिला असता आणि या मंडळींपासून जर बाजूला राहिला असता तर कदाचित हा वाचला असता थोडीशी सावधगिरी बाळगली असती तरीही आ हात जिवंत असताना हे सगळं प्रकरण घडलं नसतं पण तरी पण आता जे घडलं ते घडलं पण भविष्य काळामध्ये असं घडू नये याच्यासाठी काय धडा मिळतो हे मी तुम्हाला सांगितलं आता ही जी सगळी घटना आहे ती पंचवीस आणि सव्वीसच्या ऑगस्टच्या रात्री घडलेली आहे आणि ती सकाळी उघडकीस आलेली आहे याच्यामध्ये पती जो आहे त्याचं नाव आहे अजय गेंदालाल भायल पत्नी जी आहे तिचं नाव आहे सपना आणि जो मनोहर आहे त्याचं पूर्ण नाव आहे मनोहर गेंदालाल पडियार आणि जो सावन आहे त्याचं नाव आहे सावन जगदीश नाही आणि हे सगळी घटना ही मध्य प्रदेश या ठिकाणचा धार जिल्हा आहे त्या धार जिल्ह्यामधला अमझेरा हे पोलीस स्टेशन आहे त्या पोलिस स्टेशनच्या अंतर्गत राजपुरा नावाचं गाव आहे तर त्या गावामध्ये घडलेली ही सगळी घटना आहे ठेच यांना लागली बाबांनो सावध आपण झालं पाहिजे आणि परत एकदा सांगतो की साईबाबांवरती आपण जे साईतंत्र चालू केलेलं आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर हा व्हिडिओ झाल्यानंतर लगेच खाली बघा तुम्हाला ते लिंक दिसून जाईल आणि जे साई भक्त असतील त्यांनी अवश्य बघा का मला प्रतिक्रिया द्या बरं तुम्हाला याबद्दलचं म्हणजे या, या स्टोरीबद्दलचं काय वाटलं ते सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटूया उद्या रात्री साडेआठ वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र